आजचे नुस्के या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. अनेक जण सतत आजारी पडत असतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखे आजार वरचेवर होणे म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा वेळी स्वतःची काळजी घेण्यासाठी, वेगवेगळ्या संक्रमित आजारापासून बचाव करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मुख्यत्वे कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन B6, फोलिक ॲसिड, आयरन, झिंक या पोषक तत्वांची आवश्यकता असते. तसेच संसर्गजन्य रोगापासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन सी फार महत्त्वाचे असते. कोणत्याही एकाच प्रकारच्या घटकांचे सेवन करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की कित्येकदा खाण्यापिण्याच्या हलगर्जीपणामुळे किंवा दारू, सिगारेट यांसारख्या चुकीच्या सवयीमुळे आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करू शकतो. झोपेच्या आधी कॅफेनचे सेवन केल्याने झोपेचा त्रास होऊन खराब झोपेमुळेही प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटॅमिन से, ई, के, B6, फॉलिक ॲसिड, आयरन, झिंक, व्हिटॅमिन सी कशी आपली कामगिरी बजावतात हा पार्ट 1 असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण म्हणजेच पार्ट 2 आपण कोणते असे सुपरफूड खाल्ले पाहिजे ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण पार्ट 1 सुरू करूयात. पहिला पोषक घटक म्हणजे कॅल्शियम. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कॅल्शियम शरीरातील अनेक जीवरासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करतात. रक्ताला घनरूप प्राप्त करणे, स्नायूंचे काम सुरळीतपणे चालू ठेवणे, त्यांचे आकुंचन प्रसरण पावणे, हार्मोनची कार्ये पार पाडणे, पेशीमधून आत बाहेर जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर इन्झाइम्सला कार्यक्षम ठेवणे, ही सगळी कामे कॅल्शियममुळे सुरळीत होतात. हे सर्व इम्युन सिस्टीमच्या पेशींसाठीही आवश्यक आहे. दुसरा पोषक घटक म्हणजे प्रोटीन्स. शरीरासाठी प्रोटीन्स हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपले 50% शरीर याचेच बनलेले आहे. सफेद रक्तकण अँटीबॉडीजच्या उत्पत्तीसाठीही प्रोटीन्सची गरज असते. म्हणून रोजच्या दोन्ही जेवणात, नाश्त्यात भरपूर उत्तम प्रकारचे प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. तिसरा पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन ए. निरोगी शरीराला आवश्यक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन एची आवश्यकता असते, पण बहुतांश लोक आपल्या डाईट प्लॅनमध्ये प्रोटीन्स आणि फॅटवरतीच लक्ष देतात. व्हिटॅमिन हे जरुरी सूक्ष्म पोषक तत्वांचा एक हिस्सा आहे. रोगप्रतिकारक शक्तीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड तसेच शरीराच्या इतर आवश्यक अवयवांची कार्यप्रणाली सामान्य ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए फार महत्त्वाचा मानला जातो. चौथा पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तसेच ॲलर्जी प्रतिबंधित करण्यासाठी उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ई हे मानवी पेशींना प्रत्येक नुकसानीपासून वाचवते. कर्करोग, हृदयरोग आणि ॲनेसिया यांसारख्या अनेक रोगापासून अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ईचे इतर बरेच फायदे आहेत. पेशी संरक्षणाव्यतिरिक्त व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारक यंत्रणेच्या कामकाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. पाचवा पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन के. रोज आहारातून क जीवनसत्व योग्य प्रमाणात पोटात जाणं गरजेचं आहे. याच्या भरपूर सेवनाने सर्दी, खोकला कमी होऊ शकतो. यामुळे शरीरात इंटरफेरॉन बनायलाच मदत होते. हे इंटरफेरॉन व्हायरसच्या वाढीवर रोग आणते, तसेच इतर अनावश्यक पेशींची वाढही थांबवते. सहावा पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन B6. सफेद रक्तकणांना या B6 जीवनसत्वाची गरज असते. त्यांच्या सहाय्यानेच अँटीबॉडीज तयार होतात. सफेद रक्तकणही अधिक बनायला मदत होते. व्हिटॅमिन B मुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुधारत असते. यामुळे शरीरातील फॅट्स नियंत्रित राहते. सातवा घटक म्हणजे फॉलिक ॲसिड. आपल्या शरीराला दररोज वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. त्यापैकी एक महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड म्हणजे ब जीवनसत्व आहे. फॉलिक ॲसिड हे मुख्यत्वे खारट चवीची फळे आणि पालेभाज्यांमध्ये आढळते. हे ब जीवनसत्व इम्युन सिस्टीमच्या पांढऱ्या रक्तकणांतील मॅक्रोफेजेस बनायला आवश्यक असतात. हे मॅक्रोफेजेस हल्ला करणाऱ्या जीवजंतूंना नष्ट करतात व आपला बचाव करतात. आठवा घटक म्हणजे आयरन. आयरन म्हणजे लोह.
आयरन हा आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण खनिज आहे. शरीराच्या विकासासाठी हे खूप उपयुक्त असते. लोह हिमोग्लोबिन बनवते आणि लाल रक्तपेशींचे कार्य सुलभ करते. ते संपूर्ण शरीरात फुफ्फुसातून ऑक्सिजनच्या वाहतुकीद्वारे कार्य करते. तसेच हे शरीरात इतर हार्मोन्स बनवण्याचेही कार्य करते. त्याचबरोबर शरीरास बऱ्याच रोगापासून संरक्षण देण्यासही मदत करते. 9वा घटक म्हणजे झिंक. झिंक हा खनिज आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. झिंक आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये आढळतो. आपल्या शरीरात योग्यरित्या कार्य करण्यासाठी आणि प्रतिकार शक्ती प्रणालीसाठी झिंक अत्यंत आवश्यक आहे. 10वा घटक म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीचे कार्य सुरळीत सुरू राहते. शरीराला हे जीवनसत्व योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे अनेक आजार आपल्याला ग्रासू शकतात. आपल्या शरीरातील सर्व अवयवांची कार्य सुरळीत चालू राहावीत, शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते. हे सर्व मुख्य 10 घटक आणि इतरही घटक मिळून दररोज पोटात जायलाच हवेत. तसंच रोगांना दूर ठेवून दीर्घायुषी राहता येईल. हे घटक 2 चौकस आहार, 2 नाश्ता आणि 2 दूध यातून मिळतात. यासाठी आपल्या आहारात कोणकोणत्या घटकांचा समावेश केला पाहिजे याबद्दल पूर्ण माहिती आपण पार्ट 2 बघणार आहोत. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.